कोविड-19 प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांकडून सक्तीनं वर्गणी गोळा करू नये असं शासनाचे निर्देश असल्यानं सर्वच गणेश मंडळांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. या गणेश मंडळांना दिलासा मिळावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून आकारण्यात येणारे मंडप भाडे पूर्णपणे माफ करण्यात आलं असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिली. दरवर्षी पालिका कार्यक्षेत्रात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, परंतु मागील वर्षापासून कोरोनाचं संकट असल्यानं सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट ओढवलंय. ही सार्वजनिक मंडळं नागरिकांकडून वर्गणी जमा करून गणेशोत्सव साजरा करत असतात, परंतु कोणत्याही नागरिकांकडून वर्गणी घेऊ नये असे शासनाचे निर्देश असल्यानं या मंडळांपुढे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिकेच्या वतीनं गणेश मंडपांचे मंडप भाडं माफ करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला. हा निर्णय सर्व नगरसेवक मंजूर करणार या विश्वासाने महापौर नरेश म्हस्के यांनी गणेश मंडळांचे मंडप भाडे माफ करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. यावर्षी कोरोना जरी आटोक्यात असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही याची जाणीव ठेवून सर्व गणेश मंडळांना शासन आणि पालिकेनं वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियम आणि सूचनांचं पालन करून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापौरांनी केलंय.